शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी समजते, तुमचा दाभोळकर होणार अशी ट्विटर द्वारे शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे। तर सुप्रिया सुळेंकडून मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी समोर येते, शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। ट्विटर द्वारे शरद पवारांना धमकी देण्यात आली आहे, तुमचा दाभोळकर होणार अशा शब्दामध्ये ट्विटर द्वारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे। तर सुप्रिया सुळे यांच्याकडून मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी ट्विटर द्वारे देण्यात आलेली आहे। सुप्रिया सुळेने याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे। शरद पवार यांना तुमचा दाभोळकर होणार अशी ट्विटर द्वारे धमकी आली आहे। राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। तुमचा दाभोळकर होणार अशा शब्दामध्ये ट्विटर द्वारे शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे। तर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे। शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय माने फोनोद्वारे जोडले गेले आहेत। अजय, काय सांगाल, शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची महत्त्वाची बातमी समोर येते, तर या संदर्भात ताजा तपशील। समाज माध्यमांनी ट्विटरवरून हे ट्विट करण्यात आलं होतं, सौरभ पिंपळकर आणि राजकारण महाराष्ट्रची, असे या दोन ट्विटर हँडलवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी जी आहे ती देण्यात आलेली आहे। आणि त्याच अनुषंगाने सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे एक शिष्टमंडळ जे ते पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेलं होतं आणि त्यांनी या संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे ती पोलीस आयुक्तांना दिलेली आहे। तसंच त्याबद्दल एक पत्रकही दिलेलं आहे। एकंदरीत समाज माध्यमांनी ही धमकी जी आहे ती शरद पवारांना थेट देण्यात आलेली आहे। जर आपण बघितलं मागच्या 2 दिवसापासून राजकारण जे आहे ते तापलेलं आहे। औरंगजेबच्या फोटो नंतर आणि त्यानंतर शरद पवारांच्या विधानानंतर हे संपूर्ण धमकीचं प्रकरण जे आहे ते संपूर्ण समोर आलेलं आहे। एकंदरीत समाज माध्यमातून थेट त्यांना जी आहे ही धमकी देण्यात आलेली आहे। त्यानंतर तातडीने अशा राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ सुप्रिया खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तालय कार्यालयात आज सकाळी दाखल झालं होतं। त्यानंतर त्यांनी त्यांना भेट देऊन संपूर्ण एकंदरीत माहिती जी आहे ती दिलेली आहे। त्यानंतर त्यांनी एक पत्रकही त्यांना दिलेलं आहे। मात्र अजय, ट्विटरद्वारे ही धमकी दिली आहे, या धमकी देण्याच्या मागे कोणती व्यक्ती आहे याच्याबद्दल काही माहिती मिळाली का? आज सौरभ पिंपळकर नावाचं एक ट्विटर हँडल आहे, तसंच राजकारण महाराष्ट्र या नावाचं एक ट्विटर हँडल आहे। या दोन ट्विटर हँडलवरून हे ट्विट जे आहे ते करण्यात आलं होतं। जी, धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।